those words which are classified into specific group due to fact of their similarity. मुलांनो familiar words म्हणजे विशिष्ट शब्दांचा समूह. हा शब्दांचा समूह त्यांच्यामध्ये असणाऱ्या समान घटक गुणधर्मानुसार केला जातो. जसे की फॉर एक्झाम्पल हेड आईज नोज नेक अँड हँड्स दीज वर्ड्स आर इन्क्लुडेड इन द कॅटेगरी ऑफ बॉडी पार्ट्स. मुलांनो डोकं डोळे नाक मान आणि हात हे शब्द आपल्या शरीराशी संबंधित आहेत म्हणून यांचा अर्थ होतो शरीराचे अवयव. मुलांनो असे खूप सारे शब्द आहेत जे वेगवेगळ्या गटात येतात. अशाच वेगवेगळ्या गटात येणाऱ्या शब्दांना आपण त्या त्या गटाचे फॅमिलियर वर्ड्स असं म्हणतो. नाउ सी अबाउट रिलेटेड वर्ड्स. स्टुडंट्स इन रिलेटेड वर्ड्स देअर इज अ स्पेसिफिक रिलेशनशिप बिटवीन वर्ड्स पिक्चर्स और थिंग्स विथ इच अदर. मुलांना रिलेटेड वर्ड्स मध्ये शब्द चित्र किंवा विशिष्ट घटक यांचा परस्पराशी संबंध असतो. फॉर एक्झाम्पल दिस इयरिंग इज रिलेटेड विथ इयर. नाउ देयर इज अ पेअरिंग रिलेशनशिप बिटवीन शर्ट अँड पॅन्ट. स्टुडंट्स सी द पिक्चर ऑफ बटरफ्लाय. दिस पिक्चर ऑफ बटरफ्लाय इज रिलेटेड विथ इट्स स्पेलिंग. स्टुडंट्स सी देयर आर सम कॅटेगरीज and you have to find out familiar words for these categories. Okay students, see you soon.